गाडी घेणं धन्य नाही, नर्सरी मिळणं धन्य आहे. इथं आपण 42 मिनिटांपूर्वी होतो. त्यातल्या त्यात महाराष्ट्रात जन्म मिळणं सगळ्यात धन्य आहे, कारण इथं संत आहे, इथं ग्रंथ आहे. आणि मग आपण बाजूला घेतो, मी धन्यता देतो, पण इथं दोन प्रमाणे, एक अनुमान प्रमाणे आणि एक शब्द प्रमाणे. शब्द प्रमाणा ऍक्युरेसी आहे आणि अनुमान प्रमाणा अंदाज आहे. एखाद्याच्या ओट्यापुढे छोटासा मंडप आहे, स्पीकर चालू आहे, मेकअप केलेल्या महिला आहेत, अंदाज आहे, इथं हळद आहे, अंदाज आहे. एखाद्याच्या घरापुढं माणसं रडतात, मडक्यातून भात शिजतोय, अंदाज आहे. इथं कुणीतरी गेलंय. हा, एखाद्या घरात एखादा पेढे घेऊन पडतोय, याचा अर्थ आहे अनुमान प्रमाणे. पण आजच्या अभंगाला शब्द प्रमाण नाही आहे. संचित हा शब्द दिसत नसला तरी तो मान्य करावा लागतो. आहे आता संचिताची व्याख्या तुम्ही डायरेक्ट करू शकत नाही, पण उत्तर, लाकडात अग्नी आहे का? लाकडात अग्नी आहे का? आहे किंवा नाही? आहे. तो लाकडातला अग्नी दिसत नाही, पण आहे हे तुम्हाला मान्यच करावं नाही. ऊसात साखर आहे, लाकडात अग्नी आहे, दुधात लोणी आहे. तुमच्या दोन्ही नाकपुड्यांमधून 24 तासात 21,600 वेळा श्वासोश्वास होतो. तो दिसत नाही पण आहे. फुलातला सुगंध दिसत नाही पण आहे. लाकडातला अग्नी हे लाकडातला अग्नी दिसत नाही पण आहे. हृदयातला देव दिसत नाही पण आहे. तसं संचित दिसत नाही पण आहे. आता फिट बसतंय का पहा? संचित नाही आहे. दिसल का तुम्हाला देवी? नाही. पण संचित नाही. आता त्याचं उत्तर आहे का? गरीब घराण्यातली मुलगी शाळा शिकली, ए मुलगा सुंदर मिळाला, बंगल्याची मालकी झाली, इकडं सहलीला पैसे नव्हते, तिकडं कमराला कपाट्याची चावी आली, काहीतरी संचित आहे किंवा नाही? बंगल्यामध्ये आरामशीर वाढली, कधी भांडे घासले नाहीत, कपडे कधी धुतले नाहीत, असा नवरा मिळाला की दुसऱ्याच्या गरजे मांडायची पाशीच पळे आली, संचित आहे किंवा नाही? नोकरीला असताना देव धर्म केला नाही, रिटायर झाल्यावर गार्डनमध्ये बसून खडी आणायची वेळ आली, संचित आहे किंवा नाही? आहे. या दोन्ही पोरं शेतकऱ्याच्या घरात गरिबाच्या घरात जन्माला येऊन पखवादे झाले, संचित आहे किंवा नाही? आणि ह्या पखवाद्यांचं गायकांचं कौतुक का करायचं माहिती तुम्हाला? साध्या घरांमध्ये भजन करणारी मुलं झाली हे कौतुक आहे. संसद शिकून कोणी कौतुक आहे? 4-5 वर्ष आनंदीत काढलं कीर्तनकार कोणी होईल? नाही, प्रारब्ध आहे, संचित आहे. काही काही माणसं 6-6 वर्ष आनंदीत राहील, फक्त धोतरच नेसायचे, टोपी इतकी कडक घालत्यात, एखाद्याला फिकून आणली तर खून होईल. काही माणसं म्हशी वळतात, पण काकड्याच्या 9 मालिका पाहते. संचित आहे. आमची शेतकऱ्याची बाई आहे ना, भात लावताना 22 गवळणी म्हणते, गवळणी म्हणून भात लावते. पूर्वी भात लावत होते लोक, आता भात लावायला तुम्ही काही ठरच नाही. अजून 10 वर्षाने तुमच्याच पोरांना प्रयोग करून दाखवा लागेल याला भात म्हणत. मग ते विचारत, गुरुजी भात कसा लावत? मग गुरुजी सांगणार, माती घ्यायची, गाळ करायचा, हिरण घ्यायचं, ते रोप उपटायचं, इकडं लावायचं आणि पाण्यात राहून द्यायचं, याला भाताची आवणी असे म्हणतात. शिकवा लागेल. गुरुजी हे रेस्टॉरंट चाललं याला काय म्हणतात? याला बैलगाडी म्हणतात. मग गुरुजी पोरं विचारणार, गुरुजी बैलगाडीला काय चुकतात? गुरुजी म्हणणार, बैल
सांगणार गुरुजी, एका गाडीला किती बैल झुपतात? गुरुजी म्हणणार दोन. मग बोर्ग म्हणणार, गुरुजी आमच्या घरात तर एकच बैल आहे. गुरुजी म्हणणार, कशावरून? माझी मम्मी पप्पांना म्हणते तुमच्यातच बैलात काही. इश्को पाया पडून सांगतो सगळं मोडा, संस्कृती मोडू नका. जुनी म्हातारी आपली भात कांडायची, त्याला मुसळ म्हणायची, आणि खाली होती त्याला उखळ म्हणायची. आज उखळ कुठं आहे? मुसळ कुठं आहे? उखळ नाही, मुसळ नाही, काही नाही. आता काहीच नाही. रोडला जाणे, इडली, ठोस, ढोस, बर्गर, सर्गर, बर्गर, पिझ्झा, नूडल, मॅगी, कच्ची दाबेली. आता कच्ची असल्यावर दाबंग कशी? खायला नाही खोबरं नाही, सारीक नाही, काजू नाही, बदाम नाही, खायला नाही शेंगदाणे नाही, गव्हाच्या चपाती रात्रीची सकाळी खायची नाही. का? शिळी होते. आणि 1.5 वर्षाचे बिस्किट चार करून खायचे. त्या बिस्किट काय असे चपातीच खायला काय खायचं? पाणीपुरी तुमच्या बापाने खाल्ली 30 रुपयाला 6 पुऱ्या. त्याच्यावर जर शेतकरी सोडला ना, शेतकरी टोकरी सगळं ठाणे. तुम्ही दरिद्री लोक पाया पडू शकतो, पदार्थ घरात बनवून खा, डॉक्टर बिल येणार नाही. गुलाबजामू घरातच खा. पण आम्हाला नाही चालत, आम्ही शर्टिंग करून रोडला जेवतो. दरिद्री रोट्या हक्क रोट्या हे तंदूर का फंदूर का आमच्या खानदानी तर आम्ही पाहिलं नाही. ते खायचं तंदूर तंदूर त्याच रोट्या त्या बनवायला तवा नाही आहे. तावा तावा पलटी करायला उलटणी नाही. हुक आहे हुक. 1, 2, 3 तरी 22 रोट्या खात्यात ना ऐकतो. 22 आख्या रात फॅन लावलं तरी वाज जाईना घरात. अरे बाबा, शब्द प्रमाणे अनुमान प्रमाणे माझं वाक्य परत काय का? संचित दिसत नाही पण आहे. इथं थोडा मुद्दा आहे, थोडा संचित दिसत नाही पण आहे. आता थोडं किचकट आहे. संचित दिसत तर नाहीच नाही, पण आता मला सांगा, आपण चांगलं झालो संचित मानू का वाईट झालं? चांगलं झालो, गाडी घेतली संचित आहे, बंगला बांधला संचित आहे, 5 सीझन फेल गेले जमत नव्हतं, जमत नव्हतं, लग्न बायको नाही मिळणार. ज्यांची लग्न राहिली त्यांनी हा विषय जवळ. रेंज गेली काहींची, रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत. काहींचे तर मंगळवारी लग्न झाले, गुरुवारी जे नवरी गेली आलीच नाही, आली नाही तिच्या पहिल्यांदा घरी गेली. आणि हे प्रेम करणं, पडून जाणं ही क्रिया सामान्य झाली. आता विशेष क्रिया नाही कशी झाली सामान्य. पूर्वी एखाद्याची मुलगी पडून गेली तर गाव 1.5 महिना, गाव 1.5 महिना गेली गेली. आता माझं म्हणजे गेली किरकोळ झालंय, जेवण कसं सामान्य झालंय, तसं हे प्रेम बिम हे सगळ्या गोष्टी सामान्य. त्याला किंमतही राहिली नाही, कुठे काय होईल यालाही किंमत नाही, आणि जगण्यालाही काही. पण 70% पळून गेलेल्या पोरी पश्चातापात येत. भावनेच्या आरी निर्णय घेतला का कार्यक्रम झालाच? आणि मग नयाना लय मारी तुल
आहेस त्या क्वालिटीची. उलटी बायको पण चांगली मिळत नाही मला, बायका तिघांनाच चांगल्या मिळतात, दारुड्याला पुढाऱ्याला. पुढाऱ्याची बायको सज्जन नाही मला, एवढ्यांना चहा पाणी करणार. दारुड्याची बायको मार खायला निभार नाही, किती हाना गम नाही प्रश्न. ती म्हणते काला आहे लेकिन दिलवाला आहे. किती हाना गम नाही पस्तावा नाही. ती म्हणते माझ्या पत्याच्या बापाला तोंड नाही, मायका फक्त यांच्या मार खाती नाही. या पशण्यांच्या बापाच्या महाराज लोकांच्या आमच्या बायका फटका खात नाही अजून तर नाही बाबा, अजून हात सुद्धा वर नाही. पण आमच्या बायका आमच्या पुढच्या नवरा कीर्तनाला चालला आले चाले. महाराज म्हणले अनुमान प्रमाणे पण उलट फिरलोय आपण. मी बायको गेली तरी धन्यच, मुलगा गेला तरी धन्य, भाऊ गेला तरी धन्य, वडील गेले तरी धन्य, गाथा पाण्यात टाकला तरी धन्य, मम्माजीने मारलं तरी धन्य, जमीन गेली तरी धन्य, लोक कोपले तरी धन्य. का माहिती का, जे सत्य आहे त्याच्यावर माझा प्रयत्न हे तर घडणारच होत. ही बायको मारणारच होती, दुसरी बायको करण्याची वेळ. मग महाराज म्हणले मी ह्या संचित पाहिलं नाही, पण माझं ते संचित पाहिले ना मी धन्य मानतो का.